ही जी दोन वर्षाची शिक्षा राहुल गांधींना झाली ती सगळ्या घटना आणि परिस्थिती किंवा ज्या वाक्यावरून हे सगळं प्रकरण झालं त्याच्यातून प्रमाणशीर शिक्षा आहे असं वाटत नाही राहुल गांधींना परत जर खासदारकीसाठी उभं राहायचं असेल तर ही सुरत न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्णपणे रद्द ठरवण्यात आली पाहिजे हे प्रकरण काही कारणांनी मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात येऊ शकेल मुद्दाम तारखा लांबवून राहुल गांधींचे प्रकरण निकालात लावू नये अशा प्रकारची सुद्धा रचना किंवा युव रचना करण्यात येईल सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मोदी या आडनाविषयी टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढत चालल्यात काल सुरत सत्र न्यायालयाने त्यांना एक शिक्षा ठोठवली आणि त्याच्यात त्यांना जामीन देखील मिळाला मात्र आज लोकसभेमधून त्यांची खासदारकीच रद्द करण्यात आली आहे यामुळे आता राहुल गांधी पुढे करणार काय असा सवाल उपस्थित होतोय या सगळ्या बाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ असीम सर आहेत असीम सर उदय सर काय सांगाल पहिलं तर शिक्षा काल झाली त्याच्यावर जामीन आहे मिळाला आणि आज थेट त्यांचं खासदारकीचं पद रद्द करण्यात आलंय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित असा होतोय की फक्त आडनाव वापरलं म्हणून हे सगळं षडयंत्र वाप केलंय भाजपने नाही मोदींचं थेट नाव घेतलं होतं राहुल गांधींनी ललित मोदी नीरव मोदी नरेंद्र मोदी असे सगळे नावं घेऊन सगळे मोदी चोर असतात का अशा प्रकारेचं ते त्यांचं वक्तव्य होतं ते प्रथमदर्शनी अब्रू नुकसानीकारक आहे चुकीचं आहे हे हे कोणाच्याही लक्षात येते आणि त्यामुळे ते चुकीचंच वक्तव्य आहे आपल्याला सगळ्यात पहिले समजून घ्यायला पाहिजे तसं करण्याची गरज नव्हती परंतु मग कायदा ज्या पद्धतीने वापरण्यात आला तो इतर कोणत्या तरी दोन मोदींनी तक्रारी केल्या आणि त्यानुसार त्या 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 ती केस सुरू झाली त्या केसमध्ये जे वक्तव्य आहे त्याच्यामुळे त्या लोकांना इजा काय झाली त्याला आपण इंजुरी म्हणतो कायद्याच्या भाषेत ती इंजुरी खरोखर झाली का ती काय झाली हे त्यांनी सिद्ध केलं का आणि त्याच्या बेसिसवर राहुल गांधींना शिक्षा झाली का हे काही महत्त्वाचे मुद्दे ठरतात त्याचप्रमाणे कायद्याचं एक तत्व असते की जर तुम्ही मला मारलं तर मला एक झापड मारल्याबद्दल तुम्हाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही हां तशाच पद्धतीने ते आहे की शिक्षेचं प्रमाण ठरलेलं आहे त्यामुळे एखादा कोणताही गुन्हा केला असेल त्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे ही जी दोन वर्षाची शिक्षा राहुल गांधींना झाली ती सगळ्या घटना आणि परिस्थिती किंवा ज्या वाक्यावरून हे सगळं प्रकरण झालं त्याच्यातून प्रमाणशीर शिक्षा आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे प्रपोर्शनेट पनिशमेंट ही नसल्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा राहुल गांधी उच्च न्यायालयामध्ये उपस्थित करतील त्याचबरोबर याच्यातली लिगॅलिटी उपस्थित केली जाईल आणि पाचशे चार नंतर चारशे नव्याण्णव आणि पाचशेनुसार शिक्षा हे सगळे कलम जे आहे त्याचा वापर झालेला आहे का गैरवापर झालेला आहे हा सुद्धा मुद्दा एक महत्त्वाचा मानला जाईल असं मला वाटते दुसरा एक असते की त्यांचं तसं वक्तव्य करण्यामागचा उद्देश काय होता तो उद्देश थेट होता ललित मोदी नीरव मोदी आणि नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धचा हा थेट उद्देश त्यांचा होता त्यामुळे जर कोणाची अब्र नुकसानी झाली असेल तर आत्ता भारतात जे मोदी आहेत महत्त्वाचे ते नरेंद्र मोदी आहेत त्यांची बदनामी झाली असेल तर त्यांनी केस करायला पाहिजे हे कायद्याचं तत्व आहे त्याबद्दलसुद्धा उच्च न्यायालयामध्ये मांडणी केली जाईल असं मला वाटते आणि या निर्णयातली बेकायदेशीरता जर सिद्ध झाली तर ती शिक्षा रद्द होऊ शकते राहुल गांधींना परत जर खासदारकीसाठी उभं राहायचं असेल तर ही सुरत न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्णपणे रद्द ठरवण्यात आली पाहिजे किंवा दोन वर्षापेक्षा ती कमी शिक्षेची मुदत झाली पाहिजे म्हणजे तिच्या शिक्षेमध्ये कमी जर करण्यात आली एक वर्षाची शिक्षा दीड वर्षाची शिक्षा अशी जर झाली दोन वर्षापेक्षा कमी झाली तर मग तो नियम लागू होत नाही आणि त्यांची निवडणूक लढवण्याची पात्रता कायम राहील हे सगळं आता मुख्यतः एक वर्ष किंवा काही काळ थोडासा आहे तेवढ्या वेळातच झालं पाहिजे परंतु न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या बघता हे प्रकरण काही कारणांनी मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात येऊ शकेल तारखा घेण्यामध्ये बरेच जणं वकील हे पुढाकार घेत असतात तशा प्रकारे मुद्दाम तारखा लांबवून राहुल गांधींचं हे प्रकरण निकालात लावू नये अशा प्रकारची सुद्धा रचना किंवा युवा रचना करण्यात येईल आणि त्या सगळ्या गोष्टींमधून जर एक वर्षात निकाल लागला तरच राहुल गांधींना रिलीफ मिळेल नाहीतर ना राहुल गांधी हे पुढचे सहा वर्ष कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवू शकणार नाही पण आता राहुल गांधींपुढे कुठले कुठले ऑप्शन्स आहेत जसं तुम्ही म्हणलात की ते पिटिशन फाईल करू शकतात आता मात्र पुढे कोर्टात जाण्यासाठी राहुल गांधींनी कुठले कुठले क्लॉजेस असतील किंवा कुठे कुठले पुरावे त्यांना द्यावे लागतात नवीन पुरावे देण्याची गरज नसते जेव्हा आपण अपील करतो तेव्हा ज्या पद्धतीने केस चाललेली आहे त्याच्यामध्ये जे पुरावे आणण्यात आले आहेत ते सफिशियंट होते का शिक्षा देण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो त्यामुळे झालेल्या न्यायनिर्णयाचं विश्लेषण हे उच्च न्यायालयात होऊ शकते आणि तिथे मी सांगितल्याप्रमाणे हेच मुद्दे महत्त्वाचे असतील की या निर्णयामध्ये कायदेशीरता आहे का जे कलम लावले होते ते योग्य आणि आवश्यक होते का त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते खरोखर इतक्या इतक्या भयानक स्वरूपाचं होतं का की त्यांना दोन वर्षाची शिक्षा दिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये म वाजवीपणा त्या शिक्षेमध्ये आहे का हे काही मुद्दे उच्च न्यायालयामध्ये घेतले जाऊ शकतात आणि राजकारणाचे सुद्धा म्हणजे पॉलिटिकल मोटिव्ह मागचा हा सुद्धा तपासला जाऊ शकतो तसंच मगाशी मी म्हटलं तसं वाक्य राहुल गांधींनी जे म्हटलं त्याच्या मागचा उद्देश काय होता की काहीजणं चोर प्रवृत्तीचे असतात असं सांगणं जर हा उद्देश असेल तर सगळ्या मोदींना त्याच्यामुळे इजा होऊ शकते का मोदी अडनाव असलेल्यांना हा सुद्धा मुद्दा न्यायालयामध्ये चर्चेसाठी येऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुद्द्यांवर आधारित अपील राहुल गांधी करतील आणि फक्त आता तु कालमर्यादेमध्ये ती केस चालणं आणि यावर्षी त्याचा निकाल लागणं हे जर झालं नाही तर मग राहुल गांधींना निवडणूक लढवण्यामध्ये अडचण येऊ शकते नाहीतर मग शिक्षा कमी झाली तर ते निवडणूक लढू शकतील अनेक वेळा आपण सर म्हणतो की मानानीचा दावा अनेकजणं टाकत असतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात डिफेमेशन हे खूप महत्त्वाचं खरं तर ही केस आहे या सगळ्या बाबींमध्ये या कायद्याच्या बाबीमध्ये डिफेमेशन हा जो केस ही फाईल केलेली असते मानानीचा त्यात कायद्याच्या बाबीत एक थोडक्यात कसं समजाल हा नेमका डिफेमेशन म्हणजे काय कसं आहे की ज्यांचा मान सन्मान आहे त्यांचा अपमान केला तर त्याच्याबद्दलचं मोजमाप होऊ शकते आता याच्यामध्ये नीरव मोदी आणि ललित मोदी आ, हे स्वतःच बदनाम असलेले लोक आहे हां त्यामुळे त्यांना खूप काही मान आहे असं आपण म्हणू शकत नाही आता प्रश्न नरेंद्र मोदींचाच केवळ उरतो प तर त्यांनी काही स्वतः तक्रार केलेली नाही त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात भारतीय अब्रुनुकसानीचा कायदा हा अत्यंत मजेशीर स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये हो आधी माझी कोणत्या प्रमाणामध्ये हो बदनामी झालेली आहे हे सिद्ध करावं लागतं किंवा ते निदान मांडावं तरी लागते की अशा अशा प्रकारे मी फार नामवंत आहे हे आहे जा, ते आहे आणि म्हणून माझी हे वाक्यामुळे अशी अशी बदनामी झालेली आहे तर क्वांटिफिकेशन बदनामी ज्याच्यात महत्त्वाचं असते की तुम्ही ते विश्लेषण कोर्टामध्ये मांडत असताना नेमकी बदनामी तुमची किती प्रमाणात आणि कशी झाली हां याचं तुम्ही प्रमाण म्हणजे क्वांटिफिकेशन दाखवून दिलं पाहिजे ते असेसमेंट जर त्या प्रक्रियेतून होऊ शकत नसेल तर शिक्षा बरेचदा टिकाऊ स्वरूपाची असत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका